नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर साळुंके, ऑल इन मराठीवर आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे फोनमधील काही फाईल्स किंवा डाटा कॉम्प्युटरमध्ये कसा घेता येतो व तेही डाटा केबलचा वापर न करता. चला सुरू करूया. त्यासाठी तुम्हाला एक ॲपची गरज आहे, ज्याची नाव आहे जेनरम. ह्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. वायरलेस डाटा ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला वायरलेस कनेक्शन असणे गरजेचे आहे. भरपूर कॉम्प्युटरना वायरलेस कनेक्शन असत नाही. त्यासाठी तुम्हाला एक वायफाय रिसिव्हर विकत घेण्याची गरज आहे, जे 200 ते 300 रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळेल. आता झेंडर ॲप ओपन करा. झेंडर ॲप ओपन केल्यानंतर समोर तुम्हाला वर एक कोपऱ्यात एक बटन दिसेल, त्यावर टॅप करा. त्यानंतर समोर एक मोरचे बटन दिसेल, त्यावर टॅप करा. त्यामध्ये तुम्हाला कनेक्ट टू पीसीचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा. त्यानंतर खाली तुम्हाला क्रिएट हॉटस्पॉटचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा. आता कॉम्प्युटरवर कोपऱ्यात तुम्हाला एक नेटवर्कचे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर सर्वात तुम्हाला वर एक तुम्हाला नाव दिसेल, ते नाव वायफायच्या नेटवर्कमध्ये दिसेल, ते कनेक्ट करा. आता क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स ओपन करा. स्क्रीनवर असणाऱ्या तो आयपी ॲड्रेस सर्च बारमध्ये टाईप करा व सर्च करा. त्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये एक परमिशन मागेल, ते ॲक्सेप्ट करा. आता तुम्ही फाईल ट्रान्सफर करू शकता. आता मोबाईल व तुमचा कॉम्प्युटर कनेक्ट झालेला असेल. आता एखादी फाईल निवडा, त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करा व त्यानंतर काही सेकंदामध्ये ती फाईल ट्रान्सफर होईल. यामध्ये इंटरनेटचा वापर होऊ नये यासाठी मोबाईल डाटा बंद असणे गरजेचे आहे. आता जर तुम्हाला मोबाईलमधून एखादी कोणती फाईल पाठवायची असेल, कॉम्प्युटरवरच तुम्हाला मोबाईलची फाईल मॅनेजर दाखव, तिथे तुम्ही मोबाईलची कोणतीही फाईल तुम्ही पाहू शकता. एखादी फाईल सिलेक्ट केल्यानंतर वर तुम्हाला एक डाउनलोड बटनसुद्धा दिसेल, ज्याद्वारे ती फाईल तुम्ही मोबाईल ते कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवू शकता. त्याबरोबरच डाउनलोड न करता काही गाणीही तुम्ही ऐकू शकता किंवा फोटोही पाहू शकता. अशा प्रकारे मोबाईल ते कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर ते मोबाईल फाईल्स ट्रान्सफर करता येतात, ते डाटा केबलचा वापर न करता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.